शुक्रवारी दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी पुणे पुणेदिघी हायवेवरील मौजे मोरबा गावाच्या हद्दीमध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाला तब्बल पाच लाख सत्तावन्न हजारांना लुटला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे राहणार चिंचवलीवाडी गोरेगाव व्यवसाय धनंजय राईस मिल तळेगाव या ठिकाणी नोकरी करत असून हे मिलच्या रिकव्हरीची रक्कम रुपये पाच लाख सत्तावन्न हजार तीनशे एकोणपन्नास ही पिशवीमध्ये घेऊन येत असताना एकतीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोरबा गावाच्या हद्दीत म्हसळा ते तळेगाव रोडवर वळणावर आपल्या ताब्यातील ऍक्टिवा स्कूटी क्रमांक एमएच शून्य सहा सीसी एकाहत्तर छत्तीस ही त्या ठिकाणी आल्यावेळी त्यांच्या मागून अचानक आलेल्या मारुती स्विफ्ट नंबर नसलेली गाडी या गाडीच्या चालकानं प्रथम पारावे यांना ओव्हरटेक करून प्रथम पारावे यांच्या समोर गाडी आडवी लावून फिर्यादी यांची ऍक्टिवा गाडी थांबवली असता मारुती स्विफ्ट गाडीतील अंदाजे पंचवीस ते तीस वयाच्या तीन चोरट्यांनी प्रथम पारावे यांच्याकडील रक्कम पाच लाख सत्तावन्न हजार तीनशे एकोणपन्नास ही जबरदस्तीने खेचून घेऊन तीन चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला या घटनेची नोंद मानगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे करत आहेत तुम्ही विस्टा न्यूज मराठी